एक्सपीरियंस फुटाला फेमस यांनाच केलाय जेवढे कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्या चॅनल वर दिसेल. अजून जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे फक्त मेसेज करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. ओके, एवढी फॅसिलिटी आपण देतो. तर आज इकडे का इकडे सगळीकडे जाय कोटी बघा. तर आज आपल्याला भेटलेले आहे महाराष्ट्राची शान है ना, अमरावतीतून प्रसिद्ध म्हणजे आता फेमस युट्यूबर विजय भाऊ. बघितलं असेल हजबंड वाईफ म्हणून ते एवढं म्हणजे जबरदस्त धमाल कॉमेडी करतात, धमाल करतात आणि लोकांना प्रेरणाही देतात की काहीतरी केलं पाहिजे ना. कोणीही व्यक्ती काही करू शकते है ना, गोरा असो सावळा असो काला असो पैशाला असो गरीब असो काही घेणं देणं नाहीये, फक्त काहीतरी करण्याची आतुरता असली पाहिजे, कला असली पाहिजे. तर तुम्ही काय दोन शब्द आपल्या एक्सपिरियन्स बोला की कसं काय एवढं मोठं युट्यूब चॅनल. आता एवढं काही नसते, तुम्ही आता जसा काळानुसार निघा चालायला लागतं बस, बाकी काही नाही. जसा काळ आहे तसे तुमचे कंटेंट द्या आणि तुम्ही मेहनत घ्या. म्हणजे असे होते नॉर्मली कोणाचे व्हिडिओ चालत नाही काही नाही, मग तो कसं 4-5 महिने करते मग आणि सोडून देते डिमोटिवेट. हा डिमोटिवेट पण व्हायचं नाही, चालू द्यायचं चालू द्यायचं चालू द्यायचं. एक दिवस येते तुमचा, प्रत्येकाचा दिवस येते. सगळ्यांच्या लाईफमध्ये डिमोटिवेशन तर येते, सक्सेसही येतेच. सक्सेस ही येत, डिमोटिवेट झाल्याशिवाय सक्सेस येत नाही. येत नाही, हे तर अगदी बरोबर आहे. म्हणून आपलं काम आतुरतेनं चालू ठेवायचं, कंटिन्यू ठेवा. सक्सेस एक ना एक दिवस जरूर म्हणजे भेटेल नक्की आहे का ना. हा भेटते भेटते म्हणजे भेटते. बस आज भाऊला भेटलेली आहे आणि आज तुम्हाला खूप मोठ्या जागी म्हणजे इन्व्हाइटही करतात पुष्कळच्या ठिकाणी आहे का, एक सेलिब्रिटी म्हणून इन्व्हाइट करतात. तर अपेक्षा करू की एक दिवस असाही येऊ की आम्हालाही लोक इन्व्हाइट करे. तसं आज तर इथे बोलवलंच आहे, तर खूप आम्ही आभार आहे. अरे वा, लवकर प्रोग्राम अरेंजमेंट केलेला आहे. लवकर तुमचे दिवस. थँक्यू सो मच. तुम्हाला अरे बापरे म्हणजे बोलावते मोठा विषय आहे. भावाला एक व्हिडिओ बनवला तो आशीर्वाद देऊन द्या त्यांना. आशीर्वाद असो सगळ्यांच्या. बस थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे.